शिवप्रकाश विद्यार्थी वाहतूक संघटना सोलापूर शहर यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री उद्धवजी साहेब ठाकरे यांना नम्र विनंती करण्यात येत आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोना हा संसर्गजन्य रोगाने सुरू घातल्यामुळे धुमाकूळ घातल्यामुळे लॉकडाऊन करण्यात आलेला आहे महाराष्ट्रामध्ये। हे लॉकडाऊन बंद करण्यात आले असल्यामुळे आमची 16/3 पासून विद्यार्थी वाहतूक करणारे वाहने स्कूल बस हे बंद ठेवण्यात आलेले आहे। ते बंद ठेवण्यात आले असल्यामुळे आमची परिस्थिती हालाकीची झालेली आहे। आमचे सध्या उत्पन्न बंद आहे, शाळा बंद झाल्यामुळे आमचे सर्व उत्पन्न बंद झालेले आहे, त्यामुळे आमची उपजीविका कसं करायचं हा आमच्या समोर प्रश्न निर्माण झालेला आहे। महाराष्ट्र दिल्ली सरकारने जसं महिना अनुदान चालू केलेलं आहे 5,000 रुपये, आता तसेच काल रात्री कर्नाटक सरकारने पण 5,000 रुपये अनुदान जाहीर केलेलं आहे, तसं महाराष्ट्र सरकारनेही अनुदान जाहीर करावं व गोरगरीब सहकुटुंब करून खाणारे आहेत त्यांना काहीतरी आधार द्यावा। आज सध्या सोलापूर शहरामधील किंवा महाराष्ट्रामधील जवळपास विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची संख्या बघितली तरी 1 लाखाहून जास्त आहे। त्यांच्या पाठीमागे त्यांची उपजीविका करणारे कमीत कमी 15 लाख लोक आहेत, त्यांचं कुटुंब कसं बघवायचं हा वाहनधारकासमोर सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आम्ही उद्धव साहेबांना एवढी विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, आम्हा कुटुंबास जगायचं कसं। आज आमचे हा उपासमार चालू आहे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या लोकांची, आम्हाला त्यांचे हाल पाहावेसे वाटत नाही। असं एका झाले धावकोणाला जायचं, धावकोणा पैसे लागतात, घरात माल आणायचं म्हटलं तरी मालाला पैसे लागतात, प्रत्येक गोष्ट पैशाशिवाय होत नाहीये। तरी महाराष्ट्र सरकारने उद्धव साहेबांनी एवढं विनंती करतो की लवकरात लवकर आमच्या मागण्या अनुदान आम्हाला जाहीर करावं 5,000 रुपये कमीत कमी। आणि आमच्या मागण्या अशा आहेत की परिवाराचं पालन पोषण कसं करायचं, पहिली मागणी आहे परिवाराचं पालन पोषण कसं करायचं, मुलांच्या शाळेची फी कशी भरायची, घर भाडे कसे भरायचे, नळाचं पाण्याचं बिल कसं भरायचं, वीज बिल कसं भरायचं, सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे गाड्याची पासिंग कशी करायची, टॅक्स इन्शुरन्स कसं भरायचं, टॅक्स कसं भरायचं, हे सगळ्या वर्षात आम्ही भरत असताना आम्हाला शासनाकडून तो विद्यार्थी वाहतूक पालकांकडून 10 महिने ते 11 महिन्याचं बिल मिळतं आणि आम्ही वर्षाचा टॅक्स भरतो गव्हर्नमेंटला वर्षाचा टॅक्स भरतो, इन्शुरन्स भरतो, सगळं काही वर्षाचं भरतो। पैसे किती महिन्याचे घेतो, 10 ते 11 महिन्याचे पैसे घेतो। एक महिना आम्ही उपजीविका कसं करतो, मे मध्ये आमचं कुटुंब कसं चालतं ह्याचा कोणी विचार केलेला नाही आतापर्यंत सरकारने केलेला नाही, कोणीच केलेला नाही, याचा विचार करावा सरकारने, अशी आम्ही नम्र विनंती करतो सरकारला, उद्धवजी साहेब ठाकरे साहेबांना, की आमचा विचार जरूर करावा। आम्ही ह्याच्या अगोदर पत्र व्यवहार केले नितीनजी गडकरी साहेब यांना, त्यानंतर उपपरिवहन अनिल परब साहेब यांनी व्यवहार केलेला आहे, तरी आमची लवकरात लवकर मागणी मान्य करावी ही नम्र विनंती।